जे
मंत्रालयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे। आजचे नवे नेतृत्व तयार होण्यासाठी हे व्यासपीठ खूप सुंदर आहे बरं का। उद्याचं नवं नेतृत्व हे या मतांच्या पेटीतून नव्हे तर या मातीतून, सेवेतून, श्रमातून निर्माण होणार आहे। तुमच्या आणि आमच्या माध्यमातून वीर सेवाच्या श्रमशक्तीतून उद्या एक नवीन साहित्य निर्माण होणार आहे। आणि बाबा आमटे यांच्या शब्दात सेवा देणारे सेवेकरी आणि श्रम करणारे श्रमर्षी आहेत। म्हणून या बालकुमार साहित्य संमेलनाचं वातावरण पाहिल्यानंतर मला म्हणावंसं वाटतं, येथे नांदेकाक श्रमर्षी या भूमीला क्षरण नाही, येथे नांदेकाक श्रमर्षी या भूमीला क्षरण नाही, येथे ज्ञान गाळते घाम विज्ञान दानव शरण नाही, येथे ज्ञान गाळते घाम विज्ञान दानव शरण नाही, येथे कला जीवनमय अर्थाला अपहरण नाही, येथे कला जीवनमय अर्थाला अपहरण नाही, येथे भविष्य जन्मत आहे या सीमांना मरण नाही, येथे भविष्य जन्मत आहे या सीमांना मरण नाही। मित्र हो, माझ्या ज्वाळांच्या सहस्त्र जीवांनी तुम्हाला सांगायचं आहे, आजच्या राजकीय पक्षाने तुम्हाला जखडण्यासाठी लावलेल्या सापळ्यामध्ये तुम्ही अडकू नका, त्यांना तुमच्या मनावर कब्जा करू देऊ नका। ज्या घरात कुंद्रेस नाही तिथे पिंजरा ठेवण्यात काय अर्थ आहे? मित्र माझे तुम्हाला एक अर्थसाद आहे, माझ्या शब्दांच्या धाग्यांनी तुम्हाला ध्येयाशी कर्कजू मारण्यासाठी मी आज असूच गेलो आहे। माझ्या समाजातील शेतकऱ्यांचं दैन्य, दुःख, दारिद्र्य आणि या वेदना पाहताना मला प्रचंड त्रास होतो। माझा असणारा निद्रानाश, असणारी डोकेदुखी, मनस्ताप यांच्या प्रचंड वेदना होत असताना माझ्या या समाजातील दुःखामुळे मी आज प्रचंड रक्तबंबाळीत झालेलो आहे। आणि म्हणून आज मी बोलत नाही, माझी ही वेदना बोलत आहे। पण आजच्या कार्यक्रमाची मातीत वाहू नांगरू स्वप्न उद्याची, येथे फुलतील शेते नांगरू स्वप्न उद्याची, येथे फुलतील शेते घाम गाळीले ज्ञान येते, येथून उठतील नेते घाम गाळीले ज्ञान येते, येथून उठतील नेते।